आपल्यासोबत आमदार योगेश कदम आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, काय सांगाल, नुकताच उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त टीझर प्रदर्शित झाला आणि ज्याच्यामध्ये 40 आमदारांचा पुन्हा एकदा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि मग राष्ट्रवादीने काय खुपसलं असा देखील मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय. कसं होतं राष्ट्रवादीने नेमकं काय खुपसलं? जर फडणवीस खुपसत होते तर याकडे कसं बघतात? नाही बघा, स्वतःच इंटरव्ह्यू घ्यायला लावायचा, स्वतःच प्रश्न तयार करायचे आणि स्वतःच उत्तर द्यायची, मला वाटते हास्यास्पद आहे. स्वतःच्या मालकीचा असलेल्या पेपरच्या संपादकांकडे इंटरव्ह्यू करून घ्यायचं ही पद्धत आम्ही देशामध्ये पहिल्यांदा बघतोय, असं कधी होत नाही. आणि मला वाटतं उद्धवजींची एक फार वाईट सवय आहे, ते भाषण करत असो, इंटरव्ह्यू देत असो किंवा वैयक्तिक कोणाशी बोलत असो, ते फक्त टोमणे मारत असतात. टोमणे मारण्याच्या पलीकडे उद्धवजींनी आजपर्यंत कधीही त्यांचं विचार मांडलेले नाहीत. आज प्रखर विचार वंदने बाळासाहेबांचे पुढे घेऊन जात असताना असं ते म्हणतायत. बाळासाहेबांचे विचार त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये कुठे दिसतात का? दिल्लीत जाऊन सोन्याकंडीच्या पायाशी जाऊन बसायचं, पाटण्याला जाऊन मेहबूबा मुफ्तीच्या बाजूला जाऊन बसायचं आणि बँगलोरला जाऊन विरोधकांसोबत बसायचं. त्यांची विचारसरणी त्यांच्या शिवसेना पक्षाशी जुळत नाही. मग अशा वेळेला तुम्ही स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी बाळासाहेबांचे विचार विकलेत, त्या खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार विकलेत. अशा उद्धवजींनी आम्हाला शिवसेना शिकवू नये, तर त्यांनी आम्हाला धडा शिकवायचे प्रयत्न देखील करू नये. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा वारसा होता, परंतु वारंवार आता दिल्लीत जावं लागतंय असा देखील मुद्दा त्या टीझरमध्ये उपस्थित केलाय. कसं बघ, विकास कामांसाठी दिल्लीत जाणं काय गैर आहे? निधी आणण्यासाठी दिल्लीत जाणं काय गैर आहे? आज केंद्र सरकार आहे, भारत सरकार मोठं आहे, केंद्राच्या मार्फत अनेक योजनांना निधी येत असतो. तो निधी फक्त मी पणा, मी जाणार नाही, मी निधी मागणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी बोलून चालत नाही. असे अनेक विरोधी पक्षाचे घटक आहेत जे आपण देशामध्ये बघतो. अन्य राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं सन्माननीय मोदी साहेबांची कदाचित त्यांच्या वैचारिक जुळत असेल किंवा राजकीय जुळत असेल, परंतु मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या विकासासाठी म्हणून ते दिल्लीत जातात, ते निधीचा पाठपुरावा करतात, निधी आणतात. मी पणा ठेवून कधी राजकारणामध्ये खुर्चीवर बसून काम होत नसतात, राज्याचा विकास होत नसतो. आणि म्हणून मला वाटतं दिल्लीत जाऊन सोनिया गांधींच्या पायात बसण्यापेक्षा दिल्लीत जाऊन मोदी साहेबांना निधी आणणं तरी नेहमी बरं आहे. सर, एक प्रश्न असा आहे की आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून जे दिल्लीवारी असेल, अजित पवार जात आहेत, एकनाथ शिंदे जात आहेत, परंतु कुठेतरी आता मुख्यमंत्री सुद्धा अजित पवार होतील असं अमोल मिटकर यांनी ट्विट सुद्धा केलं होतं आणि नंतर तिकडनं बोललं सुद्धा जात होतं, तर याकडे कसं? आमच्या महायुतीमध्ये संभ्रम निर्माण करून शिवसेनेच्या 40 आमदारांना आणि 10 पक्ष आमदारांना आणि 13 खासदारांना कसं डिस्टर्ब करता येईल असे हे प्रयत्न आहेत. आणि हे प्रयत्नांना यश काही येणार नाही. महायुती अमोल मिटकरी जे आहेत ते सध्या महायुती आहे. बरोबर ना, महायुती आहे ना, परंतु महायुतीमध्ये अजितदादांमुळे आमची ताकद वाढलेली आहे ना. आणि कालच सन्माननीय उपमुख्यमंत्री मोदी फडणवीस साहेबांनी क्लिअर केलेलं आहे, मुख्यमंत्री पद हे अजितदादांना मिळणार नाही, या अटीवरच अजितदादा आलेले आहेत. तर प्रश्नच कुठे उद्भवतो? मला वाटतं हा विषय इथे संपलेला असं मला वाटतं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण या ठिकाणी पाहिलं की जो टीझर प्रदर्शित झालाय उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त, त्याच्यामध्ये केवळ उद्धव ठाकरेंनी टोमणेच मारलेले आहेत आणि आपल्याच पेपरच्या संपादकांना असेल किंवा आपणच मुलाखत द्यायची हा सगळ्याचा एक नाटक असल्याचं देखील योगेश कदम यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं. कॅमेरा पर्सन सुनील पवारसह मी वैभव पाटील, मुंबई.